मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. टेलिव्हिजनवरील बिग बॉस 17 हा लोकप्रिय शो आहे. बिग बॉसच्या घरात आता ट्रॉफीसाठी चुरस आहे दिसून येते. आता बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरू झाला आहे. प्रत्येक स्पर्धकांचे कोण ना कोण फॅमिली मेंबर आपल्या स्पर्धकांना भेटत आहे. दरम्यान सध्या घरात अंकिता आणि विकी यांचे जोरदार भांडण झाले, ते सतत होत असतात. अशातच बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेची आई आणि विकी जैनची आई काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. आता पुन्हा एकदा विकीच्या आईने आणि अंकिताच्या आईने बिग बॉसच्या घरात एंट्री केली. आईला भेटल्यानंतर अंकिता खूपच भावूक झाली. आता बिग बॉस 17 या शोचा एक प्रोमो समोर आलाय आणि तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये विकीची आई अंकिता सोबत बोलताना दिसून येते. अंकिताने विकीला लाथ मारल्याबद्दल विकीची आई अंकिताशी बोलताना दिसून येते. हे ऐकून अंकिताला राग येतो. त्यावेळी त्या दोघींमध्ये शाब्दिक वाद होताना दिसून येतो असं आपल्याला प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. बिग बॉस 17 या शोच्या प्रोमोमध्ये दिसतंय की अंकिताची आई बिग बॉसच्या घरात एंट्री करते. आईला पाहिल्यानंतर अंकिता भावूक होते. त्यानंतर विकीची आई देखील रंजना जैन ह्या देखील बिग बॉसच्या घरात एंट्री करतात. त्यानंतर विकीची आई अंकिता सोबत लाथ प्रकरणाबाबत बोलताना दिसून येते. प्रोमोमध्ये दिसतंय की विकीची आई अंकिताला म्हणते, ज्या दिवशी तू विकीला लाथ मारलीस त्या दिवशी मी तुझ्या आईला फोन केला आणि फोन करून विचारलं की तुम्ही देखील तुमच्या पतीला अशी लाथ मारलीत का. सासूचे हे शब्द ऐकून अंकिताला राग येतो. ती म्हणते, आईला फोन करायची काय गरज होती, माझे वडील काही दिवसांपूर्वी वारलेत, प्लीज माझ्या आई वडिलांना काही बोलू नका. अशा शब्दात ती सासूबाईंशी बोलताना दिसून येते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बिग बॉस 17 या शोच्या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत विकीच्या आईला ट्रोल देखील केलंय. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात विकी जैन आणि अंकिता यांची भांडणं सतत होताना दिसून येत आहेत. तर याआधी देखील विकीच्या आईने आणि अंकिताच्या आईने बिग बॉसच्या घरात येऊन दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला होता आणि दोघंही न भांडण्याचा सल्ला देखील दिला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला इथे दिसून येत नाही. यांच्यातला वाद सतत हा वाढतच चाललाय. प्रेक्षक बिग बॉसच्या आगामी एपिसोडची आता उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता बिग बॉसचा खेळ टप्प्याटप्प्याने पुढे जात असल्यामुळे आता घरात ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, नावेद चोल, अनुराग डोभाल, जिग्ना ओरा, सोनिया बन्सल ह्या देखील बिग बॉस 17 शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले आहेत. आता हीच स्पर्धक आता बिग बॉसच्या घरात उरलेत. तर आता या फॅमिली वीकमध्ये प्रेक्षकांचं डबल मनोरंजन होणार हे नक्की. असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाईम महाराष्ट्राला.